माजी केंद्रीय गृहमंत्री व काँग्रेसचे सरचिटणीस सुशील कुमार शिंदे यांनी आज सोलापूरतील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात वाहन परवाना नूतनीकरणासाठी विलंब झाल्याने सुशील कुमार शिंदे यांना 2560 रुपये दंड भरावा लागलाय. गुरुवारी सकाळी आरटीओ कार्यालयात येऊन शिंदे यांनी स्मार्ट कार्ड लायसन काढले. 11 नोव्हेंबर 1964 मध्ये मोटरसायकलवर चारचाकी वाहनाचे काढलेल्या परवान्याच्या नूतनीकरणाची मुदत संपली होती. यानंतर गुरुवार त्यांनी कार्यालयात येऊन वाहन परवाना नूतनीकरणाची प्रक्रिया पार पाडली. 2012 पासून वाहन परवाना नूतनीकरणास विलंब झाल्याने शिंदे यांना एकूण 2560 रुपये दंड भरावा लागला. यावेळी कायदा व नियम सर्वांना समान आहे, कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही अशी प्रतिक्रिया दंड भरल्यानंतर सुशील कुमार शिंदे यांनी दिली आहे. आज सुशील कुमार शिंदे साहेब त्यांचं लायसन्स संपलेलं होतं, ते नूतनीकरणासाठी कार्यालयात आले होते. त्यांनी 11/11/1964 साली लायसन्स काढलेलं होतं. वेळोवेळी ते नूतनीकरण म्हणजे रिन्यू करण्यात आलेलं होतं. आता शेवटची जी त्यांची संपलेली तारीख होती ती 12 जानेवारी 2012 संपलेली होती. तर आज त्यांनी कागदपत्राची जी पूर्तता आहे ती केली. स्वतः कार्यालयात आले, त्यांचं बायोमेट्रिक्स इथं करण्यात आलं आणि त्यांना 10 मिनिटांमध्ये ताबडतोब स्मार्ट कार्डच्या स्वरूपात लायसन्स देण्यात आलेलं आहे. दरवर्षी आपलं मी सही करून फॉर्म पाठवायचा, पण ह्यावेळेस जरा मला विलंब झाला कारण दिल्लीत होतो मी सगळं महाराष्ट्राचं लायसन्स. आणि तो 5 वर्षाचा पिरियड 2012 या शेवटची तारीख होती त्याची रिन्यू केलेली. आणि 5 वर्ष जर केलं नाही तर फ्रेश लायसन्स घ्यावं लागतं असा नियम आहे. आणि तो फ्रेश लायसन्स पूर्वी कसं होतं, अर्ज दिला की तिथल्या तिथं एजंट वगैरे करून द्यायचे, पण आता एवढं छान व्यवस्था केलेली आहे की कोणीही किती मोठा जरी असला तरी त्याला लर्निंग घ्यायला असो किंवा परमनंट लायसन्स घ्यायला असो इथं ऑफिसला यावं लागतं, बायोमेट्रिक करावं लागतं आणि मग ते लायसन्स त्यांना प्लास्टिक कार्डचं मिळतं. सोलापूर.